नमस्कार. सकाळ माध्यम समूहाच्या इन बजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. आपण या बुलेटिनमध्ये दिवसभराच्या जो घडामोडी आहेत या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी आपण JNUकडे जाणार आहोत. आपण जर बघितलं तर काल JNUमध्ये फार मोठं एक वादंग आलेलं होतं आणि JNUच्या काही गुंडांनी JNUमध्ये शिरून विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. या संबंधीची एक बातमी आहे. माझे प्रतिनिधी सूरज माझ्यासोबत आहेत. सूरज, तुम्हाला सांग की JNU विद्यापीठामध्ये काही गुंडांनी घुसून फार मोठी धुडमूज केलेली होती, नक्की हे कारण काय झालेलं होतं, ते काय घडलेलं होतं? स्वप्नील, गेल्या काही दिवसांपूर्वी JNUमध्ये एक छोटंसं आंदोलन झालं होतं तिथल्या फी वाढीविरोधात. ते आंदोलन संपते न संपते त्याच्यानंतर अजून एक दुसरं आंदोलन जे झालं, देशामध्ये नवीन कायदे आणले CAA आणि NRC, या कायद्याला घेऊन आंदोलन संपते न संपते त्यानंतर आणि पुन्हा एकदा गुंडांनी धुडगूस घातलेली आहे. आणि JNU हे दिल्लीमधलं असलेलं हायकोर्ट आहे, कोणत्या ना कोणत्या चर्चेसाठी अजूनपर्यंत चालत आलेलंच आहे, कोणत्या ना कोणत्या तरी वादासाठी आहेच. आणि ही तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या विद्यार्थी संघटना आहेत. आता यामध्ये जे काही म्हणजे ज्या JNUच्या अध्यक्षांवरती असू दे किंवा JNUच्या विद्यार्थ्यांवरती आंदोलने मारहाण झाली, त्यांचं इतर म्हणजे उजव्यावादी विचार संघटनेचं असं म्हणणं आहे की ABBPUच्या म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुलांनी किंवा गुंडांनी हा हल्ला केला. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही भाजपची असल्या कारण असं आता याच्यावरती मोठा आक्रोश निर्माण होतो. परंतु अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षाचं म्हणजे JNU कॉलेजच्या अध्यक्षाचं म्हणणं असं आहे की हा डाव्या विचारसरणीच्या लोकांनी केलेला हल्ला आहे, त्यामुळे त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. आणि मात्र JNUच्या जे अध्यक्ष आहेत, JNUच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मुलं सोडली तर बाकी सगळी जखमी आहेत. त्यामुळे आता हे फक्त JNUमध्ये नाही, दिल्लीमध्ये नाही, तर पुण्यामध्येही मुंबईमध्येही याचे पडसाद उमटायला लागलेले आहेत. मुंबईमधल्या अनेक विद्यार्थी संघटना, पुण्यामधल्या अनेक विद्यार्थी संघटना कालपासून आक्रमक झालेल्या आहेत. खरं तर रात्री 12 वाजतासुद्धा पुण्यामध्ये हातात मशाल घेऊन आंदोलन चाललं होतं. त्यामुळे एकंदरीत कुठेतरी राजकारण किंवा सत्ताकारण ज्यावेळेला कॉलेजच्या मुद्द्यामध्ये किंवा कॉलेजमध्ये घुमतं असेल शासकीय महाविद्यालयामध्ये, त्यावेळेला खरंच जो परिणाम होतो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती असू दे किंवा विद्यार्थ्यांच्या वागणुकीवरती असू दे, त्यांच्या राहणीमानावरती असू दे, त्यांच्या हॉस्टेलवरती असू दे, जो परिणाम होणार आहे तो खरंच मोठा वाईट आहे. आणि देशाच्या हितासाठी घेऊन किंवा उद्धव ठाकरेंनी यांनी मत मांडलं की उद्धव ठाकरेंच्या मते काय, तर देश हा भारताच्या भविष्याच्या भारताचा आधारस्तंभ आहे, त्यामुळे महाराष्ट्रात असले हल्ले खपून घेणार जाणार नाही. त्यामुळे खरंच महाराष्ट्रामध्ये अशी कोणतीच हल्ल्याची परंपरा नाही आहे आणि ती नसावी. आणि दिल्ली मध्ये जो काही हल्ला झालेला त्याचा निषेध सगळीकडे होतोय, अनेक राजकारणांकडून होतोय, बस फक्त यावरती अमित शाह नरेंद्र मोदी बोलणं बाकी आहे, त्यांची काय प्रतिक्रिया हे पाहणं गरजेचं आहे. स्वप्नील, आपण बघितलं की JNUमध्ये जे हल्ला झालेला होता, या हल्ल्यामध्ये 18 विद्यार्थ्यांना जबर मारहाण झालेली होती आणि 18 विद्यार्थी यामध्ये जखमी झालेले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांसोबत ज्या प्राध्यापकाच्या ज्या संघटना आहेत या प्राध्यापकांवरही हल्ला झालेला होता. यामध्ये काही प्राध्यापक या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत आणि याचा जो निषेध आहे संपूर्ण भारतामध्ये याचा निषेध नोंदवला जात आहे. आपण जर बघितलं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जर बघितलं आपण उद्धव ठाकरे यांनीही यावर एक वक्तव्य केलेलं आहे. नक्की उद्धव ठाकरे या JNUच्या हल्ल्यासंदर्भात काय म्हणाले या संबंधित आपण जाणून घेणार आहोत. आमची प्रतिनिधी रसिका माझ्यासोबत आहे. रसिका, तू सांग की उद्धव ठाकरेंनीही या निषेधावर काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, नक्की उद्धव ठाकरे काय म्हणाले? काल दिल्लीत जी घटना घडली त्याच्यानी पुन्हा 26/11 आठवण करून दिली आहे. त्यांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे म्हणाले की विद्यार्थी त्यांच्याच वसतिगृहात सुरक्षित नसतील ही लज्जास्पद गोष्ट आहे आणि ही दिल्लीपुरतीच मर्यादित नाही पण हे महाराष्ट्रात जर असं घडलं असं महाराष्ट्रात होणार नाही. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही, घाबरू नका. पण पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थीसुद्धा घाबरलेले आहेत की असं होऊ शकतं म्हणून त्यांनी सांगितलं की तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही आणि तुमच्या सुरक्षिततेची आम्ही हमी देतो, असं त्यांचं वक्तव्य आहे. आपण जर बघितलं तर या घटनेचा निषेध करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे काही विद्यार्थी यांनीही निषेध नोंदवला, त्यानंतर पुणे विद्यापीठामधल्या काही विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवला, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एक वक्तव्य केलेलं होतं. ते म्हणतात की महाराष्ट्राचे जे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांच्या केसालासुद्धा धक्का लागणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे. त्यानंतरची पुढची महत्त्वाची बातमी आपल्याकडे आहे. आपण बघितलं तर अनेक दिवसापासून जर बघितलं तर खातेवाटप झालेलं नव्हतं आणि खातेवाटप न झालेलं यामागची दिरंगाई का झालेली आहे, खातेवाटप का न झालेलं आहे, यामागचं कारण काय? माझे महेश घोलप माझे सहकारी आहेत, सहकारी माझे महेश सांगणार आहेत. महेश, नक्की खातेवाटपाची दिरंगाई होण्यामागचं कारण काय आहे, कशामुळे खातेवाटपाला दिरंगाई झालेली आहे? स्वप्नील, खरं तर आपण निकाल जाहीर झाल्यापासून जर राजकीय नाट्य पाहतोय, राजकीय नाट्यामध्ये खरं तर गव्हर्नरची भूमिका ही खूप मोठी भूमिका आहे आणि गव्हर्नर ही अशी व्यक्ती आहे की सत्ता स्थापनेत त्यांच्यापासून होते, ते शपथविधी देतात मंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्याला, मंत्र्याला, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गव्हर्नरांच्या हातात असतात. आणि खरं तर जी फाईल होती खातेवाटपाची, म्हणजे या मंत्र्याला ही मंत्रिपद द्यायचं आहे, तर ती फाईल खरं तर राज्यपालांकडे गेली होती, भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे, पण त्यांनी खरं तर याला दिरंगाई केली.
आणि ही दिरंगाई केल्यानंतर सामना जे आहे हे सामना वृत्तपत्र या संपादकीयमधून प्रत्येक राजकीय नेत्यावरती टीका केली जाते. ज्यावेळी शिवसेनेच्या विरोधात हिंदुत्वाच्या विरोधात जी जी व्यक्ती बोलली जाते त्या त्या व्यक्तीच्या विरोधात सामनाच्या अग्रलेखातून टीका केली जाते. आणि निवडणुकीच्या काळात आणि बाकी राजकीय घडामोडींच्या काळात खरं तर सामनाच्या अग्रलेखाला अधिक महत्त्व असतं आणि या सर्व गोष्टींमधून खरं तर सामनाच्या अग्रलेखातून खरं तर टीका केलेली आहे की ज्यावेळी अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळी शपथविधी घेतली होती शपथविधी घेतला होता त्यावेळी रात्रभर जागणारे राज्यपाल आता कुठे गेले होते अशा पद्धतीची स्वप्नील टीका आहे. आपण बघितलं की सामनाच्या अग्रलेखातून फार मोठी तोफ ही कडकडलेली आहे राज्यपालांच्या विरोधामध्ये. त्यामुळे पुढची बातमी आपण पाहणार आहोत ती अतिशय महत्त्वाची बातमी आहे राजकारणाशी संबंधित ती बातमी आहे. आपण जर बघितलं तर पुत्रप्रेमापोटी आदित्य ठाकरेंना कॅबिनेट मंत्री असं एका नेत्यांनी वक्तव्य केलेलं आहे. नक्की आदित्य ठाकरेंना पुत्रप्रेमापोटी त्यांना कॅबिनेट मंत्री पद देण्यात आलं की त्यांच्या हुशारीवर त्यांना कॅबिनेट मंत्री पद देण्यात आलं याची माहिती माझे सहकारी स्वप्नील माझ्यासोबत आहेत. स्वप्नील सांगणार आहेत. स्वप्नील, नक्की ही बातमी काय आहे आणि आदित्य ठाकरेंना जे कॅबिनेट मंत्री पद देण्यात आलेलं आहे ते कशामुळे देण्यात आलेलं आहे? स्वप्नील, नक्कीच बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्र राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार हा चर्चेत होता. बऱ्याच दिवसापासून तो प्रतीक्षेत देखील होता. अखेर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिन्ही पक्षांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाली आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार हा सोमवारी पार पाडण्यात आला. त्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक युवक आमदारांना संधी देण्यात आली, अनेक युवांना संधी दिलेली आहे. या युवा आमदारांमध्ये अमित देशमुख असतील, आदिती सुनील तटकरे असतील, जयंत पाटील यांचे सख्खे भाचे जे पहिल्यांदा निवडून आलेत राहुरी विधानसभा मतदारसंघातून, प्राजक्त तानपुरे असं त्यांचं नाव आहे, हे निवडून आलेले असतील. तसेच आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. मला एक गोष्ट कटाक्षाने सांगावीशी वाटते की अमित देशमुख यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळालेली आहे, परंतु या देखील अमित देशमुख यांनी राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली होती, त्यांनी ते मंत्रीपद भूषवलेलं आहे. परंतु आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून जे आमदार म्हणून निवडून आले, पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले आहेत, त्यांना मात्र उद्धव ठाकरे यांनी थेट कॅबिनेट मंत्रीपदावरती जाऊन बसवलेलं आहे, त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी दिलेली आहे. या कॅबिनेट मंत्रीपद आदित्य ठाकरे यांसारखा नौखा उमेदवार महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदावर जाऊन पोचतो याबद्दल बरीच चर्चा महाराष्ट्रात सध्या होते. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जी नाजूक प्रकृती आहे, यांच्या प्रकृतीबद्दल चर्चा बऱ्याच दिवसांपासून होते. अगदी एशियन हार्ट सर्जरीचे जे डीन आहेत डॉक्टर रमाकांत पांड्या हे देखील वेळोवेळी मातोश्रीवरती त्यांच्या प्रकृती ची विचारपूस करण्यासाठी तळ ठोकून असतात. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचा प्रशासनाचा वयाच्या अवघ्या 60व्या वर्षी हातात घेतलेला गाडा उद्धव ठाकरे हे हाकतायत. त्यामुळे आपल्या कुटुंबातून कोण ना कोणतरी व्यक्ती उद्धव ठाकरे यांच्या बरोबर त्यांच्या सावलीप्रमाणे सतत असावं अशी रश्मी ठाकरे यांची इच्छा होती असं समजतं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्र राज्याचं पर्यावरण मंत्रालय देऊन स्वतःची सोय देखील साधली आहे असं देखील म्हटलं जातं आहे. स्वप्नील, आपण बघितलं की आदित्य ठाकरेंना पर्यावरण मंत्री आणि कॅबिनेट मंत्रीमध्ये समावेश का करण्यात आला यामागचं कारण काय माझे मित्र स्वप्नील यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर मी विनायककडे जाणार आहोत आणि विनायकला काही प्रश्न विचारणार आहोत. आपण जर बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळेस सेनेचं इंजिन हे या विधानसभेमध्ये कुठेतरी थांबल्याचं आपल्याला जाणवतं आहे. ते जे सेनेचं इंजिन आहे ते अधिक पळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या झेंड्यामध्ये आणि आपल्या इंजिनमध्ये काही परिवर्तन केले आहेत, काही बदल केले आहेत. नक्की ते बदल कुठले आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. विनायक, तुम्हाला सांग, मनसेच्या झेंड्यात भगवा रंगच का? नक्कीच सर, विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने आपली परीक्षा आजमावली होती, पण या परीक्षेत ते फेल झाले आहेत. या परीक्षेमध्ये आजमावते हुए त्यांनी आपल्या इंजिनाची दिशा जी होती ती बदलली होती, मात्र आता या नापास झालेल्या परीक्षेमध्ये त्यांनी नवीन उभारणीसाठी मोर्चेबंधनेची सुरुवात केली आहे. आणि या सुरुवातीला त्यांनी आपल्या सुरुवात जी आहे ती सुरुवात आपल्या झेंड्यापासून केली आहे. झेंड्याचे परिवर्तन त्यांनी करण्याचं ठरवले आणि या झेंड्यामध्ये असं समजते की राजमुद्रा आल्याचं राजमुद्रा आल्याची चारीबाजून चर्चा चालू आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या 23 जानेवारीला होणाऱ्या जयंतीला ही सगळी मनसेचं महाधिवेशन ठरलं आहे. या महाधिवेशनामध्ये राज ठाकरे आपल्या झेंड्याचं अनावरण करतील, त्याचबरोबर या झेंड्याबरोबर भगवा रंग सर्वत्र दिसणार आहे. आणि हा भगवा रंग राजकीय वर्तुळात राज ठाकरे हिंदुत्वाच्या दिशेने झुकणार अशी चर्चा होताना दिसते. मात्र या चर्चेला पूर्ण विराम मिळणार आहे तो 23 तारखेला.
आपण बघितलं की जर आपण बघितलं तर 23 तारखेला एक महाअधिवेशन बोलवलं आहे राज ठाकरेंनी, आणि महाअधिवेशनामध्ये ते अनेक निर्णय घेणार आहेत. त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे 2 निर्णय, त्यांचा जो रंग आहे झेंड्यामधला जो 3 रंग आहे त्यामध्ये आता भगवा प्रकर्षाने जाणवणार आहे, आणि दुसरं म्हणजे त्यांच्या झेंड्यामध्ये राजमुद्रा आपणाला यापुढे आता बघायला मिळणार आहे. यापुढे आपण जाणार आहोत महिलांविषयी. अनेक महिलांविषयी अनेक अन्याय अत्याचार होतात आणि या महिलांवर अन्याय अत्याचार होतात, तर त्यांचं एक ॲप बनवण्यात आलेलं आहे, ह्युमन सेफ्टी डिवाईस एका तरुणीने बनवलेलं आहे. नक्की ह्युमन सेफ्टी डिवाईस हे कुठलं काम करतं, कशाप्रकारे काम करतं याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. माझे सहकारी सोनल मंडलिक माझ्यासोबत आहे. सोनल, तू सांग, महिलांच्या सुरक्षेसाठी ह्युमन सेफ्टी ॲप बनवण्यात आलेलं आहे, नक्की त्या ॲपमधची काय वैशिष्ट्य आहेत? स्वप्नील, आपण सांगितलं त्याप्रमाणे महिलांवरील अत्याचार काही थांबण्याचं नाव घेत नाही. प्रत्येक घटनेमागे कोणतं ना कोणतं कारण घेऊन ते समोर येतात आणि त्याला प्रतिकार करण्यासाठी कुठेतरी महिला कमी पडत असल्याचं आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळे प्रयोग राबवले जातात, मात्र त्यातूनही काही फायदा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र लातूरमधील ही बातमी आहे, तेथील विद्यार्थिनीने महिलांच्या सेफ्टीसाठी एक डिवाइस बनवलेला आहे. हे डिवाइस काय आपण जाणून घेऊया. ते एवढं लहान डिवाइस आहे की त्यामुळे समोरच्या माणसाला जो आपल्याकडे येत आहे किंवा प्रतिकार करायचा आपल्याला एखाद्या व्यक्तीचा, तर त्याला शॉक देऊन त्या पद्धतीने आपला बचाव केला जाऊ शकतो. अगदी हे सेफ्टी पिन इतक्या आकाराचा असणारा हे डिवाइस आहे, त्या विद्यार्थिनींनी ते बनवलेलं आहे. आणि त्या सेफ्टी पिनाच्या आकाराच्या डिवाइसमुळे त्यातून होणारा जो करंट पास आहे त्यामुळे त्या विद्यार्थिनींना किंवा त्या महिलांना आपला बचाव करता येणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील दयानंद कला महाविद्यालय यांच्या वतीने आविष्कार या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, आणि या स्पर्धेदरम्यानच या विद्यार्थ्यांनी हे डिवाइस इन्व्हेंट केलेलं आहे. हिंगोलीमधील वेगवेगळ्या महाविद्यालयातील 180 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता आणि वेगवेगळ्या वैज्ञानिक कलाविष्कार त्यांनी घडवून आणले होते, आणि त्यातच त्यांचे लक्ष वेधून घेतले ते दयानंद कदम या विद्यार्थ्यांच्या वुमन सेफ्टी ॲपने. दयानंद हा कॉक्सेट महाविद्यालयात संगणकशास्त्राचे अध्ययन करत आहे. हैदराबादमध्ये घडलेली अत्याचाराची घटना ऐकून देश हादरला होता. अशा घटना देशात वारंवार घडत आहे, त्यामुळे महिलांना सुरक्षिततेचा प्रश्न कुठेतरी सातत्याने समोर येत आहे, आणि त्याला पर्याय म्हणून त्याच्या डोक्यात ही कल्पना आली आणि त्याच्यानंतर त्यांनी हे वैज्ञानिक आविष्कार साकारल्याचं त्यांनी सांगितलं आहे. स्वप्नील, एका तरुणाने बनवलेलं ह्युमन सेफ्टी डिवाइस हे कुठेतरी अतिशय महत्त्वाचं आहे, आणि ते डिवाइस वापरण्यासाठी अतिशय छोटं आहे. म्हणजे आपल्याचं जी पिन लावतो आपण त्या पिन एवढा आहे. ब्युटी पार्लर म्हणजे आपण जे चेहऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम लावतो त्यामध्ये जे लिपस्टिक असतं त्या लिपस्टिकप्रमाणे एक छोटंसं असं एक डिवाइस आहे, आणि त्या डिवाइसला हात लावल्यानंतर तो शॉक लागतो आणि या शॉकमधून महिलांची सुटका होऊ शकते असं एक डिवाइस आहे. याची किंमत जर बघितलं तर अतिशय क्षुल्लक किंमत आहे. 50 ते 100 रुपयामध्ये हे डिवाइस आपल्या सर्व महिलांना ते विकत घेता येईल, म्हणजे सर्वसामान्यांना परवडण्यासारखं हे एक डिवाइस आहे. त्यानंतरची दुसरी बातमी आपण पाहणार आहोत. अवघ्या 24 वर्षाच्या मुलाने एक किमया केलेली आहे. नक्की हा पराक्रम काय केलेला आहे, अख्या अख्ख्या फक्त 24 वर्षाच्या युवकाने हा एक पराक्रम केलेला आहे, तो पराक्रम नक्की काय आहे, कुठला पराक्रम आहे, याविषयी जाणून घेणार आहोत. माझी सहकारी माझ्यासोबत आहे. तुम्हाला सांग की एका 24 वर्षाच्या मुलांनी एक पराक्रम केलेला आहे, नक्की तो काय पराक्रम आहे? सर, नक्कीच. हा 24 वर्षाचा मुलगा लहान असल्यापासूनच हा 24 वर्षाचा मुलगा लहान असल्यापासूनच चोरी करत होता. त्यावर पोलिसांनी कारवाई केली, अटक केली, त्याच्यानंतर त्याला सुटकाही मिळाली. त्यानंतरही तो एका मित्राच्या सहाय्याने घरफोड्या करू लागला, आणि ह्या घरफोड्या करत करत आता त्याचं वय 24 आहे. भारताचा तरुण जर हा लहानपणापासूनच चोरी करत असेल तर भारताचा विकास हा तरुणांवर अवलंबून आहे, आणि जर ह्या लहान वयापासूनच त्यांना चोरीची आदत सवय पडत असेल तर मग भारताचा विकास कसा होणार हेही यावरून दिसून येत आहे. आपण बघितलं आहे की अवघं 24 वर्षे हे वय बघितलं तर अभ्यास करण्याचं वय आहे, काहीतरी घडून दाखवण्याचं वय आहे, पण या वयामध्ये ही तरुणाई कुठेतरी वाम मार्गाला लागल्याचं आपणाला या बातमीवरून जाणवतं आहे. अशा वेगवेगळ्या बातम्या आपण दरवेळेस पाहत असतो. आता वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. तत्पूर्वी आमचे यूट्यूब, फेसबुक, ट्विटर या सर्व चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि त्यांना शेअर करा. धन्यवाद.